महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हास्तरीय बैठक दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सर्किट हाऊस वाशिम येथे जनहित व विधी विभागाच्या राज्यहित उपाध्यक्ष प्राध्यापक संगीतादाई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली वाशिम जिल्ह्यात ठाकरे महिला सन्मान योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगार मिळण्याच्या उद्देशाने दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी होणाऱ्या मेळाव्याबाबत बैठकीचे आयोजन मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी केले होते यावेळी बैठकीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या के कामाचा गौरव त्यांचा सत्कार करून करण्यात आला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक संगीता चव्हाण यांनी संशर्मीला राज ठाकरे महिला सन्मान योजनेची माहिती दिली दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मेळाव्याला आपल्या तालुक्यातील महिलांना रोजगार समरोजगार विषयक मार्गदर्शन करण्याकरिता विविध वी मंडळाचे व प्रायव्हेट कर्ज वितरण करणाऱ्या तसेच उद्योग उभारणी करणाऱ्या यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत समारोपी भाषणात जिल्हाध्यक्ष मनीष डांग यांनी वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या या रोजगार स्वयंरोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले